आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माजी आमदार उल्हास पाटील काय म्हणतात ते पाहू. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी आमचे प्रतिनिधी संदीप इंगळे पोहोचले आहेत. आपल्या बरोबर उल्हास पाटील जोडले जात आहेत, पाहूया काय म्हणतात ते. नमस्कार, मी माजी आमदार उल्हास पाटील. गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं सर्व वर्तमानपत्र असतील, टी व्ही चॅनल्स असतील, व्हॉट्सअप मीडिया असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून जे आवाहन केलं आहे जनता कर्फ्यूचं, मी आज सकाळी 6 वाजेपासूनच संपूर्ण तालुक्यामधून कार्यकर्त्यांच्याकडून आणि इतर लोकांच्याकडून जी माहिती घेतली त्या माहितीनुसार अतिशय समाधानकारक बाब ऐकायला मिळते. संपूर्ण ठिकाणी लोकांनी हा कर्फ्यू मनापासून पाळायचं ठरवलं आहे. शेतकरी असतील, कष्टकरी असतील, बाकीचे जे कामाच्या निमित्तानं बाहेर जाणारे लोक असतील, त्या सर्वांनी अतिशय मनापासून या गोष्टीला सकारात्मकता दाखवलेले आहे. सगळेच लोक आपापल्या घरांमध्ये थांबून आहेत आणि त्याबद्दल पोलीस प्रशासन असेल, बाकीचे सगळे सरकारी यंत्रणा असेल, त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील. असाच प्रतिसाद आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत लोकांनी अशाच पद्धतीने जर काही निश्चितपणे प्रतिसाद दिला तर या कोरोनाची चेन तोडण्यामध्ये आपल्याला फार मोठं यश मिळेल. आणि अशा पद्धतीनं सरकारी सूचनांचा प्रशासनाचा आदर केल्यामुळं एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल, ज्याच्या माध्यमातनं या सगळ्या कोरोनासारख्या साथींना, आजारांना, विषाणूंना अटकाव होईल. हे सगळं करत असताना अजूनही लोकांनी एकमेकाच्या संपर्कात फोनद्वारे राहावं, स्वतः घराच्या बाहेर पडून कुणाला भेटण्याचा प्रयत्न करू नये. काही इमर्जन्सी असतील, काही तातडीच्या सूचना असतील तर त्या त्या पद्धतीनं प्रशासनाला सांगाव्या आणि त्याच्यामध्ये कुठं जर का डिले असेल, हलगर्जीपणा असेल किंवा सोय होत नसेल तर त्या लोकांनी संबंधित लोकप्रतिनिधी असतील त्यांना फोन करून सांगावं. मी या तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींचं, जनतेचं, कर्मचाऱ्यांचं आणि सरकारी यंत्रणांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी दिवसभर आज अशाच पद्धतीचं सहकार्य सगळ्या प्रशासनाला द्यावं आणि आपला तालुका, आपला जिल्हा रोगमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.